गणपती उत्सव हा परंपरागत आहे, त्यामुळे आपण त्याला टोटली अवॉइड नाही करू शकत, पण त्याच्यामुळे जे प्रदूषण वाढतंय ते आपण अवॉइड करू शकतो. माझं मत असं आहे की दादर, माटुंगा अशा एक एक एरियामध्ये एक एकच गणपती बसवावा, त्यामुळे सणही साजरा होईल आणि प्रदूषणही कमी होईल. गणेशोत्सवामुळे होणारं प्रदूषण म्हणजे गणेशमूर्ती पूर्वी ज्या शाडूच्या मातीच्या आणि लहान उंचीच्या आपल्या हातात सहज मावतील किंवा ज्यांचं विसर्जन सहजपणे होऊ शकेल अशा बनवत असत तेच योग्य होतं. कारण आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती आणि एकतर मोठ्या मोठ्या उंचीच्या बनवून त्याचं विसर्जन नीट होत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्याच ज्या मूर्तीचं आपण पूजन केलेलं असतं त्याचे अवशेष समुद्र तीरावर किंवा दुसरीकडे बघावे लागतात. हे म्हणजे फार दुःखदायक आहे. गणपतीमध्ये प्रदूषण म्हणजे ध्वनी प्रदूषण असतंच, त्याच्याबरोबर आम्ही दादर चौपाटीला जवळ राहतो, त्याच्यामुळे काय जास्त करून विसर्जनाच्या वेळेला मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्याचे जे गणपतीचे एक एक अवशेष आपल्याला बाहेर पडलेले दिसतात, किंवा फुलाचं विसर्जन सगळं केलेलं असतं लोकांनी, ते सुद्धा परत सगळं किनाऱ्यावरती येतं आणि त्याचा खूप आम्हाला नंतर त्रास होतो, हेच जास्त करून जाणवतं प्रकर्षाने. ध्वनी प्रदूषण तर आहेच, परत पोल्युशन म्हणजे थर्माकॉल, तिथलं ते डेकोरेशन हे सगळं कमी झालं पाहिजे आणि इको फ्रेंडली गणपती सगळ्यांनी आणावे. नाही कुठेतरी असं तर छोट्याशा ह्याच्यातच त्याचं विसर्जन करावं, कारण निर्माल्य, थर्माकोल, सगळं ते सेटिंग, चांदी बिंदी याचं सगळंच प्रदूषण होतं. एक गणेशोत्सवात जेव्हा आणतात मूर्ती आणि विसर्जनाच्या वेळेला गुलाल उधळतात ते तर अगदी त्रासदायक असतं. दुसरं ढोल, ताशे, म्युझिक जे काय जोरात वाजतं आणि फटाके वाजवतात, फटाक्याचं रिस्ट्रिक्शन आहे वाजवायचे नाही हे कार्य करताना त्यावेळेला सगळं विसरायला होतं आणि रेग्युलरली ते फटाके वाजत असतात जोराजोरात. आणि दोन प्रकार म्हणजे एक माईक, सकाळी 6:30 वाजले कार्यकर्ते जागे झाले की जी जोरात लाऊडस्पीकरवर रेकॉर्ड लावायला सुरुवात होते ती रात्री त्यांच्या आरत्या आणि कार्यक्रम संपून 10 भान राहत नाही, ते 11 प्रोलॉंग होतं. दुसरं म्हणजे गणपतीच्या दिवसामध्ये जे फुलं घालतात, निर्माल्याचे कलश अगदी वरपर्यंत भरून वाहत असतात, समुद्रावरती जाणं ह्या दिवसात समुद्रामध्ये वरती जाणं नको वाटत असतं आम्हाला. बरं ते जे कलश भरले जातात निर्माल्यानी तेसुद्धा लगेच महानगरपालिका साफ करते असंही नाही, ते तसे दिवसेंदिवस पडलेले असतात. गणेशोत्सवातलं ध्वनी प्रदूषण तर सगळ्यांना माहीतच आहे की जोरजोरात लाऊडस्पीकर लावणं म्हणजे जो गणेश उत्सव म्हणजे पूजा वगैरे जी आपण करतो आहे त्याला सोडून भलतीच गाणी आणि धांगडधिंगा चाललेला असतो. त्या गणेश भक्ती जी व्हायला पाहिजे किंवा देवाच्या आराधना जी व्हायला पाहिजे ती न होता दुसऱ्याच गोष्टी होत असतात, तर तेव्हा प्रदूषणही टाळलं पाहिजे गणेशोत्सवात होणारं ध्वनी प्रदूषण आणि मूर्तीमुळे होणारं प्रदूषण. प्रदूषण इतकं म्हणजे त्याच्यावर त्या रेकॉर्ड्स काय त्यांनी कानाला त्रास होतो, पुन्हा आरास काय मोठमोठ्या मूर्ती करून त्याचं विसर्जन करताना सगळ्यांना त्रास होतो, तेव्हा हे प्रदूषण टाळण्यासाठी छोट्याच मूर्ती आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या मूर्ती आणून त्याचं हे करण्यापेक्षा प्रत्येकाच्या घरातनं जरी बारक्या मूर्ती गेल्या तरी घरातल्या विहिरीत किंवा इतरत्र त्याचा लोकांना त्रास होणार नाही आणि प्रदूषण लोकांना जास्त भोगावं लागणार नाही अशा रीतीने त्यांनी त्याचं संकलन करावं. आणि ते करताना त्यातूनसुद्धा त्यांनी लोकजागृती करून लोकांना प्रदूषणाचं महत्त्व किंवा प्रदूषणाने काय होतं हे जास्तीत जास्त पटवून द्यावं, म्हणजे ह्याच्यावर जास्त प्रकाश पडेल असं मला वाटतं. आणि आता 2-4 आम्ही स्वतःसुद्धा एक छोटीच मूर्ती हे करतो आणि तीच दरवर्षी पूजन करतो, म्हणजे त्या मूर्तीचं आम्ही विसर्जन करत नाही आणि इवन थर्मोकोलसुद्धा वापरत नाही, आम्ही साधं कागदाचं वगैरे असंच डेकोरेशन करतो आणि तेसुद्धा तसंच वापरतो विसर्जन न करता.